कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला। अरे होतो आम्ही गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बदलापूर शहराचे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे शहराध्यक्ष डॉक्टर विकास कांबळे। सर्वांना नमस्कार। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या 131व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या भारत देशाला फार मोठं आहे। विविध अष्टपैलू असं व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला लाभलेलं आहे ते। त्यांचं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक योगदान या देशासाठी फार मोठं आहे। सामाजिक योगदान म्हणायचं झालं तर या देशामध्ये जातीयता निर्मूलन करण्यासाठी त्यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं आहे। त्या पुस्तकात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, जर आपल्या देशामधली जातीयता समूळ उच्चाटन करायचं असेल तर प्रमुख तीन गोष्टीवर भर दिला पाहिजे। ज्या धर्मग्रंथांमध्ये जातीयता नमूद केलेली आहे त्या धर्मग्रंथांची पुन्हा एकदा चिकित्सा झाली पाहिजे। त्यातल्या चुकीच्या गोष्टी ज्या जातीयवाद वाढवतात त्या काढून टाकल्या पाहिजे। दुसरं सहभोजन, आंतरजातीय आंतरधर्मीय सहभोजन एक आयोजित केलं पाहिजे, ज्याच्या योगे आपल्यातला बंधुभाव निर्माण राहील। तिसरी गोष्ट म्हणजे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह, या तीन गोष्टींनी जातीयता निर्मूलन करू शकतो। राजकीय गोष्ट म्हटली तर राजकीय आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घटनेचा कलम क्रमांक 340 OBCना, 341 SCना आणि 341 STना त्यामुळे मिळालेले हे राजकीय आरक्षण त्या समाजाची, त्या समाजातल्या वंचित घटकांची उन्नती करण्यासाठी दिलेलं आहे। शैक्षणिक धोरण म्हटलं तर तुम्हाला आम्हा सर्वांनाच माहिती आहे, KG to PG त्यांचे नातू श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या घोषणापत्रच आहे की KG to PG हे सर्वांना शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे आणि ती सरकारची जबाबदारी। हे शैक्षणिक धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील होतं, कारण शिक्षणामध्ये अशी ताकद आहे की शिक्षणामुळे आपल्या देशाची प्रगती होऊ शकते, जे वंचित घटक आहेत त्यांचा उद्धार होऊ शकतो। परंतु तुम्ही आता पाहतात आजकाल सरकार तर शिक्षण महाग करत चाललंय, प्रायव्हेटायझेशन होत चाललेलं आहे, अतिशय चुकीची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे आर्थिक धोरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु रिझर्व्ह बँकेची संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा एक ग्रंथ त्यांनी छापला आणि त्याच्याद्वारे त्यांनी रुपयाचा प्रश्न काय आहे आणि रुपयाचं अवमूल्यन का होतं याच्या संबंधी सखोल अभ्यास दिला। अशा प्रकारचं निव्वळ सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक धोरणच नाही आखलं तर देशाच्या विकासासाठी जो शेतकरी हा आपण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचा देखील विचार केला, जनतेचा देखील विचार केला, त्यासाठी प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशातल्या विविध घटकांमध्ये, भागांमध्ये नद्या जोड प्रकल्प हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेला आहे। त्याशिवाय ना केवळ पुरुष, स्त्री आणि नपुसक ह्या तिन्ही लोकांसाठी नसून शिवाय मुके प्राणी आहेत, मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी सगळ्यांचाच म्हणजे सर्वसमावेशक असा विचार करणारा असा हा थोर घटना तज्ज्ञ महामानव याची जयंती तुम्ही आम्ही सर्वांनीच उत्साहाने साजरी केली पाहिजे। त्याला पुन्हा एकदा कोटी कोटी नमन, विनम्र अभिवादन आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। वंचित बहुजन आघाडी बदलापूर शहराध्यक्ष डॉक्टर विकास कांबळे व माझे सर्व सहकारी यांच्यामार्फत जय भीम, जय भारत, जय संविधान।